उद्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मागील 500 वर्षांपासून प्रत्येक भारतीयाला या क्षणाची आतुरता होती आणि उद्या प्रत्यक्षात अयोध्येत रामलल्लाची मूर्ती स्थापित होणार आहे. या अविस्मरणीय सोहळ्यात आपलं काहीतरी योगदान असावं यासाठी प्रत्येक जण धडपडतोय. बदलापूरमधील चित्रकार दीपा शिंगारे यांनी पिंपळाच्या जाळीदार पानावर प्रभू रामचंद्रांचं चित्र साकारलंय. हे चित्र साकारण्यासाठी त्यांना तब्बल 25 दिवसांचा कालावधी लागलाय. दीपा शिंगारे या चित्रकार असून त्यांनी यापूर्वीही विविध प्रदर्शनं देखील भरवली आहेत. राजस्थानी फड आर्ट, केरळमधील नेटिपटियम, थायलंडमधील थाय आर्ट, इजिप्शियन आर्ट, मधुबन मीनाकरी, ग्लास पेंटिंग यासारख्या वेगवेगळ्या कला दीपा शिंगारे साकारत असतात. अविस्मरणीय सोहळ्यात आपलं काहीतरी योगदान असावं यासाठीच हे चित्र साकारलं असल्याची माहिती दीपा शिंगारे यांनी दिली आहे. सगळीकडे जगात जो हा श्रीरामांचा महोत्सव चालू झालेला आहे, सगळीजणं आपापल्या परीनं जेवढं आपल्याला आपल्या हातून होईल एवढं ते काय ना काहीतरी थोडाफार योगदान देत आहे. म्हणून मी ठरवलं की माझ्यातर्फे एक छोटीशी फुलना फुलाची पाकळी म्हणून मी बदलापुरात राहते आणि वेगवेगळ्या राज्यातली पेंटिंग्स करते. म्हणून मग म्हटलं पिंपळ पानावरती आपल्या श्रीराम लल्लाचं आपण एक पेंटिंग साकारावं. मग त्याच्यासाठी खूप मेहनत आहे, तशी 8-10 दिवस पाण्यात म्हणजे भिजवून ठेवावं लागतं ते पिंपळाचं पान. त्याच्यानंतर मग थोडं 2-2 दिवसानं पाणी त्याच्यातलं काढून ते अलगत हातानं त्याच्यावरचं सगळं कवर काढावं लागतं आणि नंतर मग ते छानसं असं जाळीदार पिंपळ पान तयार होतं. आणि मग त्याच्यानंतर मग ते सावलीत सुकवल्यानंतर मग त्याच्यावरती पेंटिंग सुरू करावं लागतं. मग मी आपलं माझ्या परीनं छोटीसं एक योगदान दिलेलं आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.